विशेष अशा करताय कारण हे दोन मित्रांचं गाणं आहे. मी आणि अवधूत आम्ही खूप जवळचे मित्र आहोत कदाचित तुम्हाला माहित असेल. तर आमचं पहिलं डुएट होतं आणि फिल्मचं नाव होतं गोलमाल. आणि फिल्म मध्ये पहिल्यांदा आपला जो ऍक्टर आहे जितू जोशी त्याचं पदार्पण होतं. त्याच्याबरोबर मला वाटतं ही अमृता होती, अमृता खानविलकर होती. हे सगळे नवीन सगळी नवीन लोक होती आणि आम्ही पण नवीन होतो, मी आणि अवधूत पण. आणि नेहमी असं घडतं की आम्हाला ना एक डुएट मिळाला की फिल्मची सिच्युएशन अशी आहे की दोन हिरो आहेत आणि एक हिरोईन आहे आणि दोघांना ती आवडते. पण रिअल लाईफमध्ये पण आम्हाला असं बरेच वेळा होतं की दोघांना एकच मुलगी आवडते, कोणालाही मिळत नाही. तशी सिच्युएशन या फिल्मची पण होती. ते गाणं आपल्यासमोर साजरं करतो. खूप सुंदर गाणं आहे. परी म्हणून की सुंदर परी. मी मगाशी काय तुझं गाणं आहे बघ उल्लेख केला की ग्रेटनेस काय आता बघ. आता बघा सगळ्या कार्यक्रमांमध्ये जिथे जातो तिथे लोकल टॅलेंटला संधी देतो. आता त्याने अभिजितला बोलू देता जोरात टाळा पुन्हा एकदा सुटण्यासाठी. देर इज नथिंग कॉल्ड लोकल टॅलेंट, देर इज ऑलवेज टॅलेंट, देर इज ऑलवेज टॅलेंट. आणि अभिजित असताना तर काय प्रश्न नावच अभिजित. तिची तरा असे जरा निघाली तिची अदा निफिदा हिमे नका हिमे नका कुणी चढून निघाली परी म्हणून की सुंदरा तिची अदा असे जरा तिची अदा निफिदा हिमे नका ಕುಣಿ
Thank you so much. Thank you. 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 Th